अक्कलकोट रोडवर भीषण अपघातात जखमी झालेल्यांची तेलुगू संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत दिली. मोची समाजातील काही कार्यकर्ते आणि महिला अक्कलकोट रोड इथून गणपतीची मिरवणूक नेत असताना ट्रकनं त्यांना धडक दिल्यानं भीषण अपघात घडला. यामध्ये सुमारे 14 जण जखमी झाले, यात महिला देखील होत्या. सर्व जखमी अत्यंत गरीब असल्यामुळं तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीचे निमंत्रक डॉक्टर गोवर्धन सुंचू, संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, उपाध्यक्ष तिप्पण्णा घणेरी, कार्याध्यक्ष हणमंतू सायबोळू यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी जखमी झालेल्या मुलीच्या आईबरोबर परिस्थितीची विचारपूस करून त्यांना आर्थिक मदत दिली. पुढील औषधोपचारासाठी देखील मदत करण्याचं आश्वासन श्रीनिवास संगा यांनी दिलं. तसंच शासनानं या अपघाताची गंभीर दखल घेऊन ट्रक चालकावर कायदेशीर कारवाई करावी, जे जखमी झालेले आहेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटलकडून अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपचार मिळावेत, महाराष्ट्र शासनाकडून जखमींना त्वरित आर्थिक सहाय्य मिळावं, अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला. रात्री 9 नंतर सिटीत मोठ्या ट्रकांना एंट्री आहे असं असताना देखील काल पूर्णपणे दुर्लक्ष झालं. संध्याकाळी 7 सुमारास एका ट्रकनं 15 जणांना चिरडलं, दारू पिऊन ट्रक चालवून अनेकांचं घर उद्ध्वस्त झालं. आज एका छोटीशी माऊली 16 वर्षाची आहे, तिचं पाय कापण्यात आलेलं आहे, तिचं पुढील जीवन अत्यंत दुःखदायी होणार आहे. आमचं शासनाकडे एवढंच मागणी आहे, तुम्ही या ज्या ज्या ॲक्सिडेंट झाले, ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना सगळ्यांना आर्थिक सहाय्य करावं व त्यांच्या भवितव्यासाठी काय करता येईल ते प्रयत्न करावं, एवढंच आम्ही शासनाकडे विनंती करतो. काल अक्कलकोट रोड येथून गणपती आणत असताना मोची समाजातील कार्यकर्त्यांवर ॲक्सिडेंट झालेले, अपघात झालेले, आणि त्याच्यामध्ये 12 ते 14 लोक ॲडमिट आहेत आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 अत्यंत गंभीर जखमी झालेले आहेत. हे विषय हणमंतू साहेबोळू कार्याध्यक्षांनी आम्हाला सांगितल्याबरोबर ताबडतोब आमचे अध्यक्ष श्रीनिवास संघा यांना सांगून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही भेट दिलेली आहे आणि त्यांना काही प्रमाणात अध्यक्ष साहेबांनी आर्थिक मदत केलेली आहे. यापुढील काय करत असेल किंवा त्यांचा काही जखमी झालेले आहेत त्यांनासुद्धा हातभार लावण्याचं आमचं काम. त्यांनी तातडीने इथे येऊन जखमीची विचारपूस केली. ते एक नंदिनी मेत्रेच्या मुलीला तिचं एक पाय कापावा लागलं. आता सध्या तिने खूप सिरियस आहे. त्यांच्या आईला भेटून व त्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांनी सांत्वन केलेली आहे व जे काही त्यांना काही आर्थिक अजून लागत असेल किंवा गोळ्या जे लागत असतील ते मी त्यांच्याबरोबर आहे आणि ज्यांना ते ज्यांना आर्थिक जे असेल ते वकिलांना लावून त्याचंही त्यांनी आज या ठिकाणी अभिवादन